12 पासून 3 लाईट तर वापरते आहे आणि आजपर्यंत ते एकदाही एकही दिवस बंद नाही राहिलं आहे. आणि जवळजवळ 5 वर्षात फक्त मला 2 वेळा बॅटरी बदलायला लागली, बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही जवळ झाला. आणि याचा सगळ्यात फायदा असं म्हणजे आपण जरी घरात नसलो तरी पूर्ण गार्डनमध्ये इतका छान बाहेर लाईट पडतो की आपण म्हणजे असं कळत नाही की बाबा हे घरात आहेत नाही आहेत. हाच असा मला फायदा आहे की रोज मला स्विच लावायला लागत नाही आणि बंद करायला लागत नाही. आणि खूप युजफुल आहे आणि सर्वांनी लावावेत. पण तुम्हाला वाटतं की इलेक्ट्रिसिटीच्या अगेन्स्ट हे आहे म्हणजे माझं फक्त मी काय असेल ते 1800-2000 रुपये पर्यंत मी आतापर्यंत जे काय खर्च केले असतील पण मला 5 वर्ष जवळजवळ एकेका बल्ब नाही म्हणजे एकेका लाईट नाही 5-5 वर्ष माझं फक्त 2000 रुपये खर्च झाले असं समजा. 5 वर्षात असं समजा मी फक्त बॅटरी किती 200 रुपयाला वगैरे मिळते असते. पहिली बॅटरी होती त्याच्यानंतर परत मी दुसरं नाही. मला फक्त वाटतं की 200-250 रुपये काय तो खर्च आला असेल. आणि वेल्डिंग मला ते शॉपिंग मला स्वतः येतं करतो ते मी करते आणि चेक करते. नंतर ते पॉईंट्स पण बऱ्याचदा पॉलिश पेपर म्हणून साफ करते पण त्याला काही मेंटेनन्स नाही आहे, कोणीही वापरू शकतं इझिली. आणि मला लाईटचं बिल 5 वर्ष आले नाही. तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी केलं तर 2000 रुपये म्हणजे काहीच नाही. कॅल्क्युलेटर एवढा म्हणजे पूर्ण लाईट चालू राहते बाहेरचं. मग अच्छा मग आता जे जे निगेटिव्हिटी आहे लोकांमध्ये की ह्याच्याबद्दल की अरे हे चालतच नाही किंवा ह्याला तुम्ही काय असे लोक कोणी बोलत असतील त्यांनी माझ्याकडे बघितलं तरी प्रेफर. आता आम्ही आमच्या बंगल्यावर पण आम्ही करायचा विचार करतोय. ऍज अ एक्झाम्पल कोणाला बघायचं असेल आणि जरी बघितलं तरी सुद्धा. थँक्यू मॅडम.